बोटाच्या एका स्पर्शाने समंदर जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न हा चिघळतोय. अत्यंत गांभीर्याने महाराष्ट्र शासनाने याच्याकडे बघायला हवं होतं, पण तसं पाहायला मिळत नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर झिटकारून टाकणं हे योग्य नाही आहे. आज राज्यकर्ते म्हणून तिथं राज्यकारभार पाहताना प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठा समाजाचे असतील आमदार, मराठा समाजाचे जे आमदार नाही आहेत ते, ह्या सगळ्यांची संयुक्तिक अशी ही जबाबदारी आहे. आम्ही कालच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना जे पत्र पाठवलं होतं त्या संदर्भात थोडंसं मला बोलावंसं वाटतं. एक 5-6 मुद्द्यांचा आम्ही उल्लेख केला होता. पहिलं प्रथम म्हणजे सारथी संस्था जी आहे त्याला किमान 1,000 कोटी रुपये देण्यात यावे. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटलांची जी संस्था आहे, महामंडळ जे आहे, त्याला जवळपास 2,000 कोटी ची तरतूद करण्यात यावी. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजांसाठी वसतिगृह तिथं बांधण्यात यावेत. सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करावेत. आणि राजश्री शाहू महाराजांची जी योजना आहे जी या अगोदर अस्तित्वात होती ती पुन्हा लागू करण्यात यावी. आणि ह्या संपूर्ण विषयांवर बऱ्याच वेळेस चर्चा झाल्या, पण त्यातनं फार काय म्हणणे काहीच निकाली निघाल काहीच त्याच्यावरती निकाल लागला नाही. आज मराठा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आणि या सगळ्याला जबाबदार ही सर्व राज्यकर्ते, मग आमदार असतील खासदार असतील, आणि त्यामुळे प्रत्येकाने थोडस विचार करण्याची गरज आहे की राजकारण तुम्ही जरूर करा, आपापल्या परीने जे कोण कुठल्या पक्षातले असतील त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न जरूर करावा, पण ऍट व्हॉट कॉस्ट. आज तुम्ही समाजात मोठ्या प्रमाणात जो तेढ निर्माण झालेला आहे, माणसांमध्ये माणूस राहिलेला नाही, लहानपणाचे मित्र केवळ ह्या जातीच्या मुद्द्यावरती आज एकमेकाशी बोलायला तयार नाही. आणि मी नेहमी सांगत असतो की ह्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे. एक तर मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता, जे स्वराज्याची संपूर्ण संकल्पना त्यांनी जी डिझन त्यांच्या मनातली होती ती तर लांबच राहिली, पण निदान त्यांचं नाव घेत असताना असा कुठलाही एक पक्ष नाही की जे त्यांचं नाव घेत नाही, पण त्यांचे विचार सुद्धा नाव घेत असताना एक प्रत्येकाची जबाबदारी त्यांची प्रत्येकाची जबाबदारी की त्या थोर व्यक्तीचं नाव घेत असताना त्यांचे विचार हे सुद्धा आचरणात आणलेले पाहायला मिळाले पाहिजे. आपण देशभरात आपण जगभरात आपण सगळीकडे सांगतो की भारत ही सगळ्यात मोठी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, आणि असं जर चालत राहिलं उद्या तुम्ही आम्ही असो नसो, पण कालांतराने काळ तुम्हाला कोणाला माफ करणार नाही, कारण की ह्या देशाचे ह्याच मुद्द्यावरती तुकडे झालेले पाहायला मिळतील
आणि जो देश आपण अभिमानाने सांगतो आपला हा भारत देश सगळ्यात मोठी लोकशाही आहे हे असं पाल चित्र जे आहे हे जे सुरेख चित्र आहे हे पाळ काळ टिकणार नाही. जसं रशियाचे जसे तुकडे झाले त्याप्रकारे भारताची सुद्धा तशीच अवस्था होणार. आणि ही कोणाला म्हणजे मला तरी आता इतरांचं बाब ह्या ज्या राजकारणी लोकांचे त्यांच्याबद्दल म्हणजे मला काय माहीत नाही त्यांचे कदाचित विचार वेगळे असतील. का म्हणतोय मी त्यांचे विचार वेगळे असतील जर विचार जर महाराजांच्या विचारांचे जर त्यांचे विचार असते तर ही वेळ त्यांनी येऊन दिलीच नसती. आणि माझे हात जोडून विनंती आहे या सर्व राज्यकर्त्यांना तुम्ही सर्व कुठल्याही जातीतले जरी असला तरी तुम्ही महान आहात. तुम्हाला लोकांनी निवडून दिले लोकशाहीतले तुम्ही राजे आहात. आज संपूर्ण तुमच्या हातात धुरा दिलेली ती धुरा तुमच्या हातात दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा असतात की एक कल्पना असते आपल्या प्रतिनिधीच्या बाबतीत त्याला कुठे तडा जाऊन जाता कामा नये हे प्रत्येकाने पाळलं पाहिजे. एवढंच सांगेन की जर उद्रेक झाला तर ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त राज्यकर्ते असतील. वारंवार आम्ही जी माझी आमची जी मागणी आमची का म्हणतोय माझी नाही पण संपूर्ण जनतेची मग कुठल्याही जातीतला असेल मराठा असेल मुस्लिम असेल किंवा जे जे वेगवेगळ्या ज्या जाती आहेत असंख्य ज्या जाती आहेत या सगळ्यांची एवढीच एक मागणी आहे की नेमकं काय कोण काय करते खोडसळपणा कोण करते हे लोकांसमोर आलं पाहिजे. आणि हे केव्हा येईल ज्या वेळेस तुम्ही ह्या मुद्द्यावरती तुम्ही अधिवेशन बोलवाल आणि ते बोलवणं गरजेचं आहे आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट लोकांना पाहायला लोकांपर्यंत लाईव्ह टेलिकास्ट झाला पाहिजे. कारण बंद कमऱ्यात काय घडतं घडतं एक आणि बाहेर आल्यानंतर सांगितलं जातं दुसरं. लोकांचा अधिकार आहे लोकशाहीतले तुम्ही राजे आहात लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलेले आहात हे कदापि विसरू नका. कोणी ते मला सुद्धा लागू होतं आणि त्यामुळं वारंवार मागणी करून सुद्धा आज अधिवेशन बोलवलं जात नाही. श्वेत पत्रिका जाहीर केली नाही अजूनपर्यंत म्हणजे कुठंतरी कायतरी पाणी मुरतंय असंच म्हणावं लागेल. आणि जर नसल तर घ्या 5 तारखेला जे तुमचं अधिवेशन आहे त्याच्यात एक ह्या मुद्द्यावरती एक स्पेशल अधिवेशन 2 दिवसाचं बोलवा 2-3 दिवसाचं आणि ते बोलवणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. जर या महाराष्ट्राची जर अखंडता पाहिजे असेल त्याच्यात फूट पाडायची नाही पडलेली कोणालाच पाहायची नाही तर हे गरजेचं आहे. ही अशी माझी कळकळीची माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आपल्याला मी हात जोडून विनम्र विनंती करतोय. नाहीतर जे काय परिणाम होतील त्याला जबाबदार तुम्ही आणि तुम्हीच असाल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा.